नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात यशवंत मासोळे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस, न्यू एकतानगर येथील वाल कंपाऊंड कामाचं आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात आली मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बैठक. रामनगर परिसरातील DDC बँक कॉलनीत आमदार निधीतून होणाऱ्या वाल कंपाऊंड कामाचं आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन. नवरात्रनिमित्त श्री एकविरादेवी मंदिरात शनिवारी संपन्न झाली मंदिराच्या सदस्यांच्या हस्ते आरती. देवपुरात पाईपलाईन फुटल्याने 1000 लिटर पाणी जाते वाया, मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज, नागरिकांनी केली भावना व्यक्त. शहरातील एकतानगर येथील मैदानावर वाल कंपाऊंड तसेच बगीचा आणि खेळणी कामाचं आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. धुळे शहरातील न्यू एकतानगरमध्ये मोकळे मैदान आहे, त्या मैदानास वाल कंपाऊंड तसेच तेथे बगीचा उभारून खेळणी ठेवण्याचे काम आमदार अनिल गोटे यांनी आपल्या हाती घेतले आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 14 ऑक्टोबर रोजी न्यू एकतानगर मैदानात वाल कंपाऊंड कामाचं भूमिपूजन करण्यात आलं. सोबतच ओसवाल नगर येथील प्रस्थापित वाल कंपाऊंड संदर्भात बैठक घेण्यात आली. याप्रसंगी आमदार गोटे, संजय बोरसे, अमोल सूर्यवंशी, डॉक्टर SB सूर्यवंशी यांच्यासह प्रभाग 2 मधील नागरिक उपस्थित होते. धुळे शहरामधल्या जितक्या जास्तीत जास्त उपस्पेस आहेत कॉलन्यांमधल्या, त्या सगळ्या बंदिस्त करायच्या आणि त्या नागरिकांना सुपूर्त करून द्यायच्या की तुमची जागा आहे, तुमच्या मालकीची आहे, असा मी कार्यक्रम हाती घेतला. मागच्या 5 वर्षामध्ये मी काय केलं, मागच्या 5 वर्षामध्ये माझ्याकडे पिण्याच्या पाईपलाईनसाठी आला कोणी किंवा इलेक्ट्रिकच्या पोलसाठी कोणी आला, तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 1400 इलेक्ट्रिकचे पोल दिले आणि साधारणतः 300 किलोमीटर इतकी लांब पाईपलाईन टाकून दिली. लोक म्हणतात आधी म्हणतात घरी बसून निवडून कसा येतो, त्याचं कारण हे आहे, या प्राथमिक गरजा आहेत, अतिशय प्राथमिक गरजा, आणि आज प्राथमिक गरजांचीच पूर्तता होत नाही. आता इथे सांगितलं माझ्या आधीच्या वक्त्यांनी, आम्ही फार हाल अपेक्षा सहन केल्या. अण्णांसारख्यांच्या आशीर्वादातून, त्यांच्या मेहनतीतून, प्रयत्नातून जे काही पदरात पाडता आलं ते पाडलं आणि आज निदान जीवन थोडं तरी सुखकर झालेलं आहे असं मला वाटतं. गेल्या 5 वर्षापासून अण्णासाहेबांना सांगू इच्छितो की भैयासाहेब संजय बोरसे असतील, वंदना सूर्यवंशी वहिनी असतील, हे अगदी जातीने म्हणजे आमच्या घरचे मेंबर आहेत हे दोघंही. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासह अन्य विषयांवर चर्चा घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं रविवारी बैठक घेण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं दिनांक 14 ऑक्टोबर रविवारी बैठक घेण्यात आली. गेल्या 2 महिन्यांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्याला किती खर्च झाला व किती पैसे शिल्लक आहेत याचा विचार करण्यात आला. तसेच धुळे जिल्ह्यात मराठा समाजाचे विद्यार्थी शिकत आहेत, त्यांना शासनाने हॉस्टेल करून द्यावी यासह अन्य समस्या व विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला मनोज मोरे, निंबा मराठे, भोला वाघ, राजाराम पाटील, मुन्ना शितोळे, अमोल पाटील आदी उपस्थित होते. यावेळी निंबा मराठे यांनी अधिक माहिती दिली. आज या ठिकाणी मराठा आरक्षणाची मीटिंग घेण्यात आली आहे. या मीटिंगमध्ये गेल्या 2 महिन्यापूर्वी मराठा समाजाने आरक्षण मिळण्यासंदर्भात जे ठिय्या आंदोलन केलं त्या आंदोलनाचा झालेला खर्च, जमा खर्च या संदर्भात मीटिंग आहे. दुसरा विषय असा आहे, राज्य सरकारचं आरक्षणासंदर्भात वेळकड धोरण चालू आहे, सरकार योग्य ते निर्णय घेत नाही, चाल दखलपणा करत आहे, कोर्टात प्रकरण विलंबित आहे, राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येण्याचं बाकी आहे, असं वेगवेगळे कारणं सांगून राज्य सरकार वेळकाढूपणा करत आहे, हा एक विषय आहे. तिसरा विषय असा आहे, मराठा समाजातील विद्यार्थिनींसाठी या जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी धुळे शहरामध्ये शिकत असतील त्यांना हॉस्टेल मिळावी यासाठी जागा शासनाने उपलब्ध करून द्यावी.
कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. देवपुरातील रामनगर परिसरातील DDC बँक कॉलनीत आमदार निधीतून वॉल कंपाऊंड कामाचं आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. धुळे शहरातील देवपुरातील रामनगर येथे DDC बँक कॉलनी आहे. या कॉलनीत आमदार निधीतून वॉल कंपाऊंड करण्यात येत असून या कामाचं आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते रविवारी भूमिपूजन करण्यात आले. यावेळी दिलीप साळुंखे, अमोल सूर्यवंशी, भीमसिंग राजपूत, प्रशांत भदाने, सुनील वाल्हे, तेजस गोटे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. गेली 15 वर्ष महापालिकेमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी, मग भाजप, पुन्हा राष्ट्रवादी, राष्ट्रवादी अशी सगळी सत्ता येऊन गेली. महापालिकेच्या तिजोरीमध्ये दरवर्षी 275 कोटी रुपये जातात. 15 वर्ष गुणिले 275, 4125 कोटी रुपये या शहरामध्ये आलेले आहेत. तुम्ही स्वतःच्या मनाशी विचार करा की तुम्हाला या 4125 कोटी रुपयापैकी काय मिळालं. मी माझं उदाहरण देतो, दुसऱ्या कोणाचं उदाहरण देत नाही. मी 50 वर्ष राजकारणामध्ये आहे, पण मी 50 वर्षामध्ये 5 रुपयांची कोणाची पावती नाही पडली. गणपती नाही, मारुती नाही, आंबेडकर जयंती नाही, शिवजयंती नाही, गांधी जयंती नाही, माझ्याकडून पैसे मागायला कोणी येत नाही. काय म्हणतात, खडूस आहे खडूस. मी खडूस नाही आहे, माझा प्रत्येक पैसा, प्रत्येक रुपया हा घामाच्या थेंबारी तयार झालेला आहे, म्हणून मी तुम्हाला देत नाही. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाचे बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता, फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणी मध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. मेसर्स सुधाकर शंकरशेट डंबीर यांचे डंबीर साडीज सेल सेल सेल. डंबीर साडीज मध्ये या वर्षीचा भव्य सेल, 10-50% पर्यंतची भव्य सूट. त्वरा करा सेल मर्यादित कालावधीसाठी. सर्व प्रकारच्या सहावारी साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, रेडीमेड पंजाबी ड्रेस मिळण्याचे
खात्रीशीर ठिकाण म्हणजे डंबीर साडीज। आमच्या येथे डिझायनर साडी, बनारसी साडी, कलकत्ता वर्क साडी, कांजीवरम साडी, पैठणी, कॉटन साडी, नऊवारी साडी, ड्रेस मटेरियल, घागरा ओढणी, रेडीमेड ड्रेस, आकर्षक फॅन्सी टॉप, सर्व काही एकाच छताखाली म्हणजे डंबीर साडीज। लग्न समारंभ, साखरपुडा, मुंज, वाढदिवस यासारख्या सर्व कार्यक्रमात भेट देण्यासाठीच्या आकर्षक साड्या फक्त डंबीर साडीजमध्येच। नामांकित कंपनीच्या भरपूर व्हरायटीज, निवडीला संधी, विनम्र तत्पर सेवा, योग्य किंमत, याशिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डही स्वीकारले जातील। मग उशीर कशाला, आजच आमच्या डंबीर साडी मॉलला भेट द्या आणि आपल्या मनपसंतीची साडी खरेदी करा। आमचा पत्ता डंबीर साडीज, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, भांडे बाजार, शनी मंदिरा शेजारी, धुळे। फोन नंबर 0252623936। दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता, अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोके दुखणं व हात पायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार। केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध। पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे। बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध। तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो। अनेकांनी दीनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवली आहे। आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा। मालिश वगैरे केली आणि आता त्यांना बराचसा फरक पडलेला आहे। पहिले ते चार चाकी गाडीत येत होते, नंतर टू व्हीलरवर यायला लागले, मग स्वतः चालून यायला लागले। आता बराचसा फरक आहे। असा फरक आहे, आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येतं, चालता येतं, आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे। आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे, दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर। 28 राजेंद्र नगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे। डॉक्टर सुदाम सूर्यवंशी, मोबाईल नंबर 94045661। आपल्या स्वप्नातील घरकुलासाठी सुयोग्य, सुरक्षित, मोक्याची जागा आणि आयुष्यातली महत्त्वाची गुंतवणूक अष्टविनायक लँड डेव्हलपरचा भव्य प्रकल्प अष्टविनायक नगर देवपूर भागात वलवाडी परिसरातील चावरा शाळेला लागूनच। प्रसन्न वास्तव्यासाठी शांत व रमणीय परिसर, सर्वसामान्यांना घेता यावा म्हणून प्रत्येक प्लॉटचा व्यवहार 1 वर्षाच्या आत 4 टप्प्यात पूर्ण होणार। प्लॉटमध्ये बांधकाम करून पाहिजे असल्यास सुविधा उपलब्ध। प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्ये, निवासी प्लॉटची भव्य योजना, एने झालेले रेसिडेन्शियल प्लॉट्स, वलवाडी परिसरात संपूर्ण रहिवासी भागात प्लॉट्स, ओपन स्पेसमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी उद्यान व ओपन जिमची सोय, लेआउटमध्ये 50 ते 40 फूट रुंदीचे WBM रस्ते, निसर्गरम्य व प्रदूषण विरहित शांत परिसर, संपूर्ण लेआउटला 6 फूट उंचीचे संरक्षित वॉल कंपाऊंड, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसह तसेच वापरण्यास विहिरीचे 24 तास पाणी, लेआउटमध्ये रस्त्याच्या दुतर्फा व प्लॉट लगत 15 फूट उंचीचे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनासाठी स्वतंत्र ठिंबक सिंचनाची सोय, विजेच्या खांबावर LED लॅम्प व 3 पेजेसची व्यवस्था, विजेच्या खांबावर कन्झ्युमर कनेक्शनची सोय, लेआउटसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरची सोय, नामांकित कॉलेज, शाळा, दवाखाना, जिल्हा क्रीडा संकुल पासून जवळच, लेआउटमधील ओपन स्पेसला कंपाऊंड केलेले अष्टविनायक नगराला सुंदर भव्य आकर्षक प्रवेशद्वार, सर्व प्लॉटची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना,
प्रकल्पातील लिहिलेले सर्व वैशिष्ट्ये आजच जागेवर पूर्ण झालेली आहेत. प्लॉट बुक केल्यानंतर प्लॉटची 25% रक्कम त्वरित जमा करणे अनिवार्य आहे. बुकिंगसाठी संपर्क देवेंद्र पाटील 94-222-85-099, 98-238-95-299, कपिल शर्मा 95-521-88-222, सुनील अग्रवाल 94-222-85-033, अनिल अग्रवाल 94-039-18-491, दिगंबर शेलार 90-28-39-22-24. ठेवते फवारा माराना पहिले अंगभर कपडा तोंडले रुमाल चांगला हात धोवा. अहो थांब थांब अहो, मी बीवीजी कंपनी न ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक ने फवारणी कर राहिलो. काय बीवीजी कंपनी न ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा अरे बीवीजी कंपनी न ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव स्वच्छ म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोज शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढवस. म्हणजे फवारा मारणाऱ्याला भी इजा नाही? बिलकुल नाही. परत बा, बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधलं लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो. मला भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण काव हो भेटस कोठे? धुयामा धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड, शेजारी. नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. नवरात्रानिमित्त श्री एकविरादेवी मंदिरात मंदिराच्या सदस्य तसेच स्थानिकांच्या हस्ते शनिवारी संध्याकाळी आरती करण्यात आली. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. धुळे शहरातील श्री एकविरादेवी मंदिरात मंदिराच्या सदस्यांनी तसेच त्या ठिकाणी राहणारे स्थानिकांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी 7 वाजता आरती करण्यात आली. यावेळी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. देवपुरातील चितळे महाविद्यालयाजवळील पाईपलाईन फुटल्याने 1000 लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी शाळेत जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. देवपुरातील वाडीबोकर रोडजवळ असलेले चितळे माध्यमिक विद्यालयाजवळील पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. 2 दिवसांपूर्वी काम करूनही 1000 लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी शाळेच्या आवारात येत असल्याने परिसरातील नागरिकांची तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तरी मनपा प्रशासनाने ही समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. याविषयी सुरेश जैन यांनी आपली भूमिका मांडली. आज या ठिकाणी जी पाईपलाईन फुटलेली आहे, या पाईपलाईनचं पाणी सर्व माध्यमिक शाळेमध्ये जात आहे आणि हे दुसऱ्यांदा आहे. 5 दिवसामध्ये पाणी येतं. पहिलं मागच्या पाण्याच्या वेळेला रिपेरिंग केली आणि परत ती पाईपलाईनच्याशी तशी फुटलेली. नगरपालिकेचा कर्मचारी काय करतात मला हेच समजत नाही. असंच उदाहरण आहे, समोर 100 फुटावरती पाईपलाईन ती फुटलेली. 3 JCB आलं तिथं आणि तिथं मी 3 JCB माती कोरली, पाच्या खड्डापूरला परत ते काम केलं आणि ते काम करून निघून जाता आणि परत पाईपलाईनच्या शिशा तशी. आता उद्या सकाळी माध्यमिक शाळा सुरू होईल, इथं पाणी इतकं जास्त असलेलं. या पाण्यामध्ये लहान पोरं खेळतात. आता उद्या त्यांचे हाल काय होतील? कोणालाच काही पडलेली नाही. सर्व लोक नगरसेवक इलेक्शनच्या गडबडीत लागलेले असतात, त्यांना जनतेची काही कोणाला घेणं देणं नाही. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एकदा जाणून घेऊया ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते राधाराणी साडीज, क्रांती एंटरप्राइजेस. न्यू एकतानगर येथील वाल कंपाऊंड कामाचं आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी घेण्यात आली मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं बैठक. रामनगर परिसरातील DDC बँक कॉलनीत आमदार निधीतून होणाऱ्या वाल कंपाऊंड कामाचं आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते झाले भूमिपूजन. नवरात्रानिमित्त श्री एकविरादेवी मंदिरात शनिवारी संपन्न झाली मंदिराच्या सदस्यांच्या हस्ते आरती. देवपुरात पाईपलाईन फुटल्याने 1000 लिटर पाणी जाते वाया, मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज, नागरिकांनी केली भावना व्यक्त. आणि याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.